महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. दिवाळीच्या दिवशी शहरातील अग्निशमन विभाग अत्यंत व्यस्त राहिला. सायंकाळी सुरू झालेल्या आगीच्या घटना रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या, मात्र या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिवाळीच्या दिवशी 10 ठिकाणी आग लागल्याचे वृत्त प्राप्त झाले असून त्यात जरीपटका येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची घटना गंभीर आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गोसावी आखाडा परिसरात घराच्या बाहेर दारू पिण्यास नकार दिल्यावर दोन गटातील वाद इतका वाढला की एकमेकांच्या घरात घुसून मारहाण केली. दरम्यान दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्राच्या घरी गेलेल्या गुन्हेगाराला रॉड लागल्याने तो गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्रिपुरा येथे मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शुक्रवारी उत्तर नागपूर मुस्लिम फोरमद्वारे फारुख नगर मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर नागपूर मुस्लिम फोरम के तत्वाधान में विगत कई दिनों से हो रही त्रिपुरा में मुस्लिम धर्म पर कट्टरवादी संगठनों द्वारा की जा रही हिंसा के विरोध में और शांति दूत हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के लिए जो कि सिर्फ मुस्लिम धर्म के नहीं सारी इंसानियत के पैगंबर हैं, उनकी शान में अभद्र भाषा का इस्तेमाल कर मुस्लिम समुदाय की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने का काम हिंदुत्ववादी संगठनों द्वारा किया गया, उसके विरोध में आज उत्तर नागपुर मुस्लिम फोरम के द्वारा एक विशाल विरोध प्रदर्शन फारूक नगर के ऐतिहासिक शाहीन बाग मैदान में आयोजित किया गया, जिसमें विविध क्षेत्र में रहने वाले हमारे तमाम मुस्लिम धर्म गुरु, हमारे इंटेलेक्चुअल्स सबकी सहभागिता के साथ इस प्रोग्राम को सक्सेस बनाया गया. आज जो ये प्रोटेस्ट का कार्यक्रम यहाँ पर फारूक नगर मैदान में रखा गया है, इस कार्यक्रम का मकसद सिर्फ एक है, जिन लोगों ने त्रिपुरा में जो ये घटना की, मुसलमानों के साथ में जुल्म सितम और अत्याचार किया है, हमारा मकसद ये है कि उन लोगों पर कानूनी कार्रवाई होनी चाहिए और उन लोगों को अंदर किया जाना चाहिए, क्योंकि उन लोगों ने ये जो वाहियाताना काम किया है, जो मुसलमानों की मस्जिदों को जलाया है, मुसलमानों के घरों को जलाया है, मुसलमानों के ऊपर में जुल्म सितम और अत्याचार किया है, हमारी मुकद्दस किताब जिसे हम कुरान शरीफ कहते हैं, उस मुकद्दस किताब जो हमारे लिए बहुत अहमियत रखती है, उस मुकद्दस किताब को जलाया है, इसकी हम सरेआम निंदा करते हैं. और ऐसे संगठन को, जो संगठन जैसे आरएसएस है, विश्व हिंदू परिषद है और भी जो असामाजिक तत्व के संगठन है, मैं ऐसे संगठन को आतंकवादी संगठन कहूँगा, जो हमारे मुल्क की एकता और अखंडता को तोड़ना चाहते हैं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेविरुद्ध आंदोलन केलं. अनिल देशमुख यांनी ईडीला सहकार्य करूनही त्यांना अटक करण्यात आली होती, तसेच त्यांच्या कुटुंबियांची वारंवार चौकशी करून त्यांना देण्यात येणाऱ्या तसदीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष बघायला मिळतोय. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांकडून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान दुपारी घरात झोपलेल्या महिलेला दोन अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन 1,35,400 रुपयांचा ऐवज रंपास केला. वाठोडा पोलीस ठाण्या अंतर्गत बनावट कागदपत्रे बनवून 3,30,000 रुपयांना कार विकल्याची घटना उघडकीस आली असून आरोपींमध्ये अभिषेक आडे, अतुल वैद्य आणि मुकेश थोटे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर नागपूर शहरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5.81 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 12.08 रुपयांनी घट झाली आहे. शहरात पेट्रोलचा दर आता 109.73 रुपये तर डिझेलचा दर 92.64 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.
दिवाळी सणानिमित्त गुरुदेव प्रेमींनी आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घेतला. तसेच वर्धा नगर परिषदेच्या अधिकाराधीन असलेल्या ठाकरे मार्केट परिसरातील अपूर्ण सभागृहास राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे नाव बांधकाम पूर्ण करावे या मागणीबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली. वर्धा शहराच्या मध्यवर्ती भागात ठाकरे मार्केट परिसरात अनेक वर्षापासून अर्धवट सांस्कृतिक भवनाची त्या ठिकाणी निर्मिती झाली होती. काल काही गुरुदेव भक्तगण माझ्याकडे आले होते आणि त्यांनी प्रस्ताव मांडला की जर का हे सांस्कृतिक भवन गुरुदेव सेवा मंडळाकडे सुपूर्द करण्यात आलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक सभागृह त्या पद्धतीने जर का काही उपक्रम सुरू करण्यात आले तर त्या ठिकाणचं वातावरण बदलण्याकरता मदत होईल. त्यांच्या ह्या मागणीची दखल घेत कालच निर्णय घेऊन गुरुदेव सेवा मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना बोलवून त्याच पद्धतीनं नगरपालिकेचे पदाधिकारी नगरपालिकेचे अध्यक्ष अतुलजी फराळे बांधकाम सभापती पवन राऊत यांच्यासोबत या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि सकारात्मक पद्धतीनं जी मागणी गुरुदेव सोमंडळाकडून या ठिकाणी करण्यात आली त्या मागणीवर सकारात्मक पद्धतीनं विचार करण्यात आला आणि लवकरात लवकर या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती वर्धा शहराच्या मध्यवर्ती भागात होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही सगळे बाळगतो. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर एसटी डेपो मध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन 37 आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी इस्लामपूर डेपो मध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये एसटी कामगार ऐन दिवाळीच्या सणासुदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करत आहेत. 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि महाराष्ट्राला काळिंबा फासणारी बाब आहे. राज्यकर्ते मुरदाड झाल्याचं हे लक्षण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर एखाद्या विभागाचा कर्मचारी आत्महत्या करत असेल आणि राज्यकर्त्यांना जर दिवाळी गोड लागत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राचा हा मोठा अपमान आहे. आणि म्हणून ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी व त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वरानं द्यावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये समावेश करावा त्यांना न्याय द्यावा यासाठी एक दिवसाचं इस्लामपूर डेपोमध्ये आम्ही लाक्षणिक उपोषण एसटी कर्मचारी आणि कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून अन्न त्याग करत आहोत. अहमदनगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयाला आग लागल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली असून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता जो भाऊबीजेचा कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावरच मला स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले की सिव्हिल हॉस्पिटल जे नगरचं आहे फार मोठं त्याला ICU काहीतरी आग लागलेली आहे आणि काहीतरी जीवित हानी झालेली आहे. अजून काही आकडा कळालेला नाही. आता मी गेल्यानंतर लगेच तात्काळ तिथे भेट देईन आणि तिथे काय परिस्थिती बघून आपण निर्णय त्याचा घेऊ. परंतु मी परवाच गेलेलो होतो त्यावेळेसुद्धा अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या होत्या. त्यानंतरसुद्धा आपण सावध व्हायला पाहिजे होतं. परंतु काय नेमकं झालेलं आहे मी गेल्यानंतर परिस्थिती बघूनच मी आपल्याला बोलू शकेन. आपण कधी निघणार आहात? मी आता लगेच निघणार. चौकशी होईल, कारवाई होईल. लगेच ताबडतोब जे काही ज्याची जे जे याला जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल आणि दुर्दैवाने कोण मृत्यू पावला असेल त्यालाही मदत आम्ही तात्काळ देऊ. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची? भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज भाऊबीजेचा सण आपल्या बहिणीसोबत साजरा केला आहे। संगमनेरच्या नगर अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांनी आज आपल्या बहिणीची भेट घेतली। महागाई वाढल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर शहराच्या युवती पदाधिकाऱ्यांनी देशाचे पंतप्रधान मोदींना बिनतेलाच्या दिव्याने भाऊबीजेनिमित्त ओवाळणी करत पेट्रोल गॅस डिझेलचे दर कमी करण्याची ओवाळणी टाकावी अशी मागणी केली आहे। 375 रुपये गॅस असताना आंदोलन करणारे स्मृतीताई इराणी, आज गॅसचा दर 1000 झालेला आहे तरीही त्या दिसत नाहीत, आपण यांना कुठे पाहिलंय का? मोदीजी, गॅस पेट्रोल डिझेलचे दरवाढी कमी करून देशभरातील बहिणींना दिवाळीची भाऊबीज द्या। आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही राज्यभरात गॅस पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात सक्षमताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करतोय। आज भाऊबीजेच्या निमित्ताने आम्ही मोदी साहेबांचं औक्षण करतोय व या औक्षणामध्ये आम्ही जे औक्षणाचं ताट वापरतोय त्यामध्ये आम्ही बिना तेल आणि दिव्याचं ताट वापरतोय, कारण तेलाचे दरही तेवढेच जास्त वाढलेले आहेत। आता जर आपण पाहिलं राज्य विधान परिषद असेल, लोकसभा असेल, नगर परिषद असेल, या सगळीकडे पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे व या पराभव बघून त्यांनी 2 दिवसाखाली पेट्रोल डिझेल 5 आणि 10 रुपयांनी कमी केलेला आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने मोदीजी हे नेहमीच निवडणुकीच्या ॲक्शन मोडमध्ये असतात, जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे दर कमी होतात, परंतु गॅसचे दर हे तेवढेच आहेत, त्यामध्ये काही कमी केलेलं नाही। ज्यावेळेस केंद्रात यांचं सरकार नव्हतं तर त्यावेळेस हे लोक 1-2 रुपयांनी जरी पेट्रोल डिझेल किंवा गॅसचे दर वाढले तरी येऊन रोडवरती आंदोलन करायच्या महिला नेत्या, तर आज या महिला नेत्या कुठे आहेत? ज्यावेळेस पेट्रोल गॅस डिझेल हे सगळे दर एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत तर हे कुठेही दिसत नाहीये। तसंच आपण जर पाहिलं तर मोदीजी सत्तेत यायच्या आधी म्हणायचे की सगळ्यांना उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस मिळायला पाहिजे, पण गॅसचे दर एवढे वाढलेले आहेत की लोक आज पुन्हा चुलीकडे वळालेले आहेत गॅसचे दर बघून। आणि त्यानंतर ना आपण जर बघितलं ज्यावेळेस चूल लोक पेटवायला लागले त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहेत आणि आपल्याकडे वृक्षतोडही होत आहे, यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे। तसेच केंद्रातील महिला नेत्यांनी आता थोडस बघितलं पाहिजे की गॅसचे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, तर या सगळ्या आता आम्ही मोदी साहेबांना एक ओवाळणी मागतो की त्यांनी या गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल या सगळ्यांचे दर कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा। कोविड आत्ताच संपलेला आहे व आत्ताच लोक कोविडमधून बाहेर पडलेले आहेत। मोदी सरकार लोकांचं कंबरड मोडत आहे, कंबरड न मोडता हे जी काही महागाई वाढवलेली आहे ती त्यांनी कमी करावी। येवला तालुक्यातील धुळगाव येथील शहीद सचिन गायकवाड या सैनिकाच्या घरी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने भाऊबीज साजरी करण्यात आली। यावेळी शहीद सैनिक सचिन गायकवाड यांच्या कुटुंबियांना भाऊबीज निमित्त कपडे फराळ तसेच शहीदाच्या पत्नीस पैठणी साडी यावेळी वाटप करून शिवसैनिकांनी आपली भाऊबीज या शहीद सैनिकाच्या घरी साजरी केली। धुळगावचे भूमिपुत्र वीर जवान सचिन भीमराज गायकवाड हे साधारणतः 1 महिन्यापूर्वी आपल्या लष्कर सेवेत असताना या ठिकाणी त्यांचा दुर्दैव असे शहीद झाले। सचिन भाऊंच्या पश्चात छोट्या 2 मुली, आई वडील भाऊ असा परिवार आहे आणि खरं तर हे दुःख या परिवारावर खूप कमी वयामध्ये मुलगा गेल्याचं, पती गेल्याचं, वडील गेल्याचं या परिवारावर आलं। आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे 20% राजकारण आणि 80% समाजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे आज या कुटुंबाने कुठली दिवाळी या ठिकाणी साजरी केली नाही, परंतु या परिवारामध्ये आम्ही समक्ष गावकऱ्यांच्या समक्ष या ठिकाणी येऊन त्यांच्या धर्मपत्नीला 1 पैठणी, त्यांच्या मातोश्रीला 1 पैठणी, वडिलांना ड्रेस आणि ज्या 2 छोट्या मुली त्यांना या ठिकाणी ड्रेस, मिठाई वाटप, फळे वाटप करून या कुटुंबात समेत आजची भाऊबीज आम्ही या ठिकाणी साजरी करतोय।
सर्वसामान्य बीडकरांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने बीड मधील अनेक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर शहरात सामाजिक संस्थेकडून स्टॉल्स लावण्यात आले असून अल्पदरात बीडकरांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत आहे. पटेल बंधू यांच्या वतीने दिवाळीचा फराळ हा असा एक उपक्रम आहे की सर्व गरीब लोकांसाठी असं बीडचे प्रत्येक ग्राहकांसाठी असं अल्पदरामध्ये फराळ सगळ्यांना मिळावा. महागाईच्या कारणाने समजा तेल महागाई वाढलेली आहे, यासाठी आपल्याला सगळ्यांना म्हणजे दिवाळी गोड व्हावी यासाठी आपण दिवाळीचा फराळ ना नफा ना तोट्याचा तो करत असतो. पाडव्याच्या दिवशी येवला शहरामध्ये रेड्यांची मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा असून रेड्याला आकर्षक सजावट करून मिरवणूक काढण्यात आली. तसेच येवला शहरातील भगत कुटुंबाने आपल्या इंद्रा नामक रेड्यावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या असा शेतकऱ्याची व्यथा मांडणारा संदेश दिला आहे. या रेड्याचं नाव इंद्रा आहे आणि त्याचं वजन 1750 किलो आहे व त्याचं रोज सकाळ संध्याकाळ 15 लिटर रोज दूध पितो तो. भरडा खतरा असतो तो, उडदा डाळीचा भरडा, सुनी, धेप, ऊस. सध्या चालू असलेल्या कोरोना काळात प्रत्येक माणसाला परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. तसेच भायकळामधील सुलभा सुहास बांधेकर या गृहिणीने येत्या दिवाळीमध्ये आपल्या घरामध्ये दिवाळीचे फराळ करायचे ठरवून ते लोकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहोचवता येईल याच्याकडे लक्ष दिले आहे. तुम्ही आज दिवाळीमध्ये घरगुती पदार्थ बनवतात, हे कसा विचार आला तुमच्यात घरगुती पदार्थ बनवायचे? पदार्थ आम्ही कोरोना काळात अगदी म्हणजे टेन्शन मध्ये होतो, चालेल ना, टेन्शन मध्ये होतो. त्याच्यात आम्ही असं मुलगी आणि मी बसलेलो गप्पा मारत, तर काय करायचं काय करायचं. मग मनात विचार आला टिंकाचे लाडू मेथीचे लाडू आपण घरी करून घरोघरी पोचूया. असं सहज विचार आला, मुलींनी सहज फेसबुकवर टाकलं आणि मग त्याच्यानंतर आम्हाला दोन ऑर्डर पहिल्या वेळी दोन ऑर्डर आल्या. घरात जे सामान होतं त्याच्यात मी मेथीचे आणि टिंकाचे लाडू केले आणि ऑनलाईन आम्ही हे केले. सध्याच्या महागाईच्या काळात तुम्हाला हे परवडत आहे का घरगुती? महागाईच्या काळात हे आम्हाला घरगुती अजिबात परवडत नाही, पण आमची इच्छा आहे की हे आमचे लाडू घरोघरी पोहोचव. कोरोना काळात तुम्हाला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं? कोरोना काळात आम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं. आम्ही सगळे घरात होतो, बाहेरून काय आणायचं म्हटलं तरी विचार करायला लागायचा, हाय त्या घरात आम्ही चालवत होतो. दिवाळी जशी आता येते जवळ, तुम्ही घरगुती पदार्थ आहेत, फराळ आहे ते करतायत, काय काय आहे त्याच्यामध्ये बनवता तुम्ही? घरगुती फराळमध्ये बेसनचे लाडू, मुगाचे लाडू आहेत, टिंका लाडू आहेत, मेथी लाडू आहेत, शंकरपाई आहे, करंजी आहे, चिवडा आहे, मका चिवडा, पोहे चिवडा आणि शेव तिखट शेव चकली. हे जे तुम्ही बनवता पदार्थ त्याला किती वेळ लागतो आणि त्याला लोकांच्या घरपोच कसं करता तुम्ही? हे दिवसाला आम्ही दोन पदार्थ होतात दिवसभरात आणि ते आम्ही घरी ऑनलाईन मुलगी आमची जेवून येते. आज तो तुमचा व्यवसाय जो चालू आहे तो पुढे अजून वाढवण्यासाठी काय प्रयत्न कराल? आमचा व्यवसाय पुढे वाढवण्यासाठी लोकांनी पण आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि घरगुती फराळ खावा आणि बाकी इतर महिलांनी पण प्रयत्न करावा की घरगुती फराळ घरोघरी पोहोचवावा. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बीड मध्ये 3 तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारून संपाचा हत्यार उपसले आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळाला पाहिजे. आमची एकच मागणी आहे की आमचं एसटी कर्मचाऱ्याचं राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. आणि आमच्या ज्या प्रमुख अडचणी आहेत की आमच्यावर प्रशासन दबाव आणण्याचा कार्यक्रम करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्य शासनानं याच्या ह्या कुठल्याही गोष्टीवर निर्णय ठोस निर्णय घेत नाही, त्याच्यामुळे आम्हाला ही संपासारखी भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यांनी शासनाने आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, आमची जी मागणी आहे त्याच्यावर ठोस निर्णय घ्यायला पाहिजे, हीच मागणी आहे आमची.
भगवान गावडे यांना त्यांच्या मालकीच्या विहिरीत खवले मांजर पडल्याचे पहाटेच्या दरम्यान दिसून आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ वन विभागास याची माहिती दिली. यावेळी वन विभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाडवा आणि भाऊबीजेच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी नागरिकांनी कल्याण बस स्थानकात मोठी गर्दी केली होती. यामधून बस स्थानकाला चांगला नफा मिळाला आहे. तसेच वाढती गर्दी पाहता महामंडळाने जास्त बसची सोय केली आहे. मी आता इथून कल्याणवरून भिवडे जातोय. काय तुम्हाला आता बस आता अर्धा झाला पण बस अजून भेटली नाही आम्हाला. गर्दी प्रचंड आहे. तेच प्रवाशांना बस अवेलेबल सोडाव्यात. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. दिनांक 8 नोव्हेंबर सोमवार रोजी पंढरपूरमध्ये पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर पंढरपूरमध्ये येणार आहेत आणि त्याच्यासाठी पोलिसांनी सर्व योग्य ती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सेक्युरिटीच्या दृष्टीने सुद्धा योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. या कामी जवळपास 55 अधिकारी, 6 DYSP आणि 600+ पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही पद्धतीची असुविधा न होता मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणचं आगमन आणि कार्यक्रम हा योग्य रीतीने पार पडावा अशा पद्धतीची सर्व योजना पोलिसांनी आखलेली आहे आणि आपला बंदोबस्त शांततेत पार पाडण्यासाठी सर्व योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कार्यक्रमाचे जो टेंटेटिव्ह टायमिंग आहे तो 3:30 दरम्यानचा आहे दुपारी आणि त्या दृष्टीने सर्व योग्य ती तयारी सुरू आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा BKB न्यूज. नमस्कार.